सह्याद्रीची उंची म्हणजे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन यांची प्रकृती बिघडली आहे, त्यामुळे एअर अँब्युलन्सला त्यांना मुंबईत हलवण्यात आलंय. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यानं त्यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आलेत. जैन यांना निमोनियाची लागण झाल्याचं लक्षात आल्यावर पुढच्या उपचारांसाठी आता त्यांना मुंबईमध्ये हलवण्यात आलंय. घरकुल घोटाळ्यामध्ये गुन्हा दाखल होऊन सुरेश जैन यांना अटक झाली होती. 29 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात जैन यांच्यासह 47 जण दोषी ठरले होते, पण 2 आठवड्याआधी जैन यांना नियमित जामीन मंजूर झाल्यानं ते जळगावला परतले होते. जैन 7 वेळा आमदार राहिलेले आहेत, तर 1 वेळा त्यांनी मंत्रीपदही भूषवलंय. सध्या त्यांची प्रकृती बिघडली आहे आणि त्यांना मुंबईमध्ये एअर अँब्युलन्सनं हलवण्यात आलंय.